मित्रांनो, श्री कुसुमाग्रजांच्या दोन कविता मी वाचून दाखवतोय. दोन्ही कविता आईच्या वत्सल प्रेमाची महती गात आहेत आणि एक दोन वेगळ्या अनुभवातून आपल्याला आईचं वात्सल्य लक्षात येत. याचक असा याचक त्याच्या हातातील कटोरा कशानेच भरत नव्हता. असा याचक त्याच्या हातातील कटोरा कशानेच भरत नव्हता. नृपाळांनी टाकली सिंहासने, कुबेरांनी टाकली सुवर्णांची भंडारे, तरीही तो रिताच. नृपाळांनी टाकली सिंहासने, कुबेरांनी टाकली सुवर्णांची भंडारे, तरीही तो रिताच. पंडितांनी शब्द टाकले, पंडितांनी शब्द टाकले, पुरोहितांनी धर्म टाकले, साधूंनी सत्व टाकले, वीरांनी कर्म टाकले, तरीही तो रिताच. मग याचक आला एका भिकारणीच्या दाराशी. जिथं ती उघड्या स्तनानं पाजत होती आपल्या पोराला. याचक म्हणाला माई भीक वाढ. भिकारणीनं पोर बाजूला सारलं आणि स्तनावर पानाळलेले दोन थेंब त्याच्या कटोऱ्यात टाकले. आणि कटोरा भरून गेला शिगोशिक अथांग समुद्रासारखा. आता तो याचक दाता होऊन त्या दुधाचे थेंब वाटतो आहे पृथ्वीवर सर्वांना. आणि म्हणूनच इतकं सारं होत असून माणसाची जात अद्यापही जिवंत आहे. आणि दुसरी कविता आहे संशोधक. ज्या संताने परमेश्वराच्या महाकाव्याला आई म्हणून प्रथमता हाक घातली, ज्याने पाहिले त्याच्या स्वरूपात जन्मदात्रीचे निस्वार्थ हात, वत्सल स्तन आणि कोमल अंकप्रदेश, ज्याने जाणली त्याच्या अंतर्जीवनातील प्रसूतीची लालगर्भ वेदना, हर्षाच्या उत्सवानं वेढलेली, ज्याने कल्पली त्याच्या आकाशित नेत्रांमध्ये दूध पिणाऱ्या वत्सावर रुतलेली ओलसर नजर, स्वतःच्या मायेनंच शिणलेली, तो होता मानवजातीचा सर्वश्रेष्ठ कल्याणकर्ता संशोधक. कारण माणसाच्या चिरंतन एकटेपणाला त्यानं दिली आहे एक आई. अंधारातून हाक मारायला दिला आहे एक वत्सल पदर धुळीनं माखलेलं तोंड लपवायला. मायेनं थरथरणारा एक हात जखमातील रक्त टिपायला. आणि एक निरांजनी नजर आमच्या लांबलचक रस्त्यांवरती उजेडाचं सोनपाणी शिंपायला.